होतो आणि तुम्ही जी बॅकडोर एंट्री मागच्या दाराने अरे बोलणं सोडून द्या छगनराव, मागच्या दाराने तुम्ही आलेले, मी नाही त्यातली आणि कडी लावातली ही भानगडी सोडून द्या. हे मराठ्यांनी आता तुम्हाला पुरतं ओळखलेलं आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, अतिशय गांभीरपूर्वक सांगतो, की हे सामाजिक तेढ लावण्याचा कार्यक्रम त्यांनी केला नाही पाहिजे. आणि माझं मराठा बांधवांना पण आव्हान आहे की तुम्ही आम्ही पण अतिशय शांतपणे लढलं पाहिजे. कोणत्याही तरुण बांधवाने आत्महत्या नाही केली पाहिजे, सामाजिक सलोखा बिघडू नाही दिला पाहिजे. कारण आता ओबीसी बांधव हुशार व्हायला लागले, त्यांना कळालं हा याच्या राजकीय स्वार्थासाठी आम्हाला वेठीस धरतो, हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे. म्हणून ओबीसी बांधव त्यांच्यापासून एक एक करून दूर व्हायला लागला, ओबीसी नेता एक एक करून दूर व्हायला लागला. म्हणून सामाजिक सलोखा जर आपल्याला जपायचा असेल तर आपण ओबीसी बांधवांशी चांगलं वागा, प्रेमाने वागा, सलोख्याने वागा. एकदा हे आरक्षणाचा विषय मिटला की त्याच्यानंतर तुम्ही आणि ओबीसी, आपण आणि ओबीसी एकच आहोत, आपल्यामध्ये काही फरक नाही. महात्मा फुले सांगतात, मराठा असेल, माळी असेल, धनगर असेल, हे सगळे एकच आहे. ती महात्मा फुलेंची शिकवण ह्या फुले विकणाऱ्या छगनरावला नाही समजली, पण ती मराठा बांधवाला समजलेली आहे. म्हणून महात्मा फुलेंच्या शिकवणीनुसार, बाबासाहेबांच्या शिकवणीनुसार, शाहू महाराजांच्या शिकवणीनुसार आम्ही शांत बसलेलो आहे, हे छगनरावांनी लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून माझं आव्हान एवढं आहे की मनोज जरांगे पाटलांच्या रूपाने आपल्याला अत्यंत मोठं असं ताकदवर असं नेतृत्व लाभलेलं आहे. बांधवांनो, खरं जर म्हटलं, हे म्हणतात त्यांचं शिक्षण किती, अहो शिक्षण तुमचं आहे तर आमच्या 11 प्रश्नाची उत्तरं द्या ना. आमचं काय शिक्षण काढता, तुम्ही शिकलेले ना? अरे तुम्ही तर बाहेरही शिकले आणि जेलमध्येही शिकले. तुम्ही म्हणता जरांगे पाटील सासूरवाडीला जाऊन तुकडे तोडता, सासूरवाडीला जाऊन जरांगे पाटील तुकडे मरा म्हणून सांगतात. बांधवांनो, व्यासपीठावर इथं मी आहे, आमचे गुरु प्रदीप दादा सोळुंके, आम्ही माणसं जरांगे पाटलांच्या सोबत आहोत. याला कारणच एक आहे की आमच्या आयुष्यात त्यांच्या एवढा, जरांगे पाटला एवढा प्रामाणिक इमानदार नेता आम्ही बघितलेला नाही. म्हणून आम्ही सगळे बांधव, आपण सगळे बांधव सोबत आहोत, हे लक्षात घ्या. इतका स्वाभिमानी माणूस आहे की उभ्या आयुष्यामध्ये स्वतःची जमीन त्या माणसाने विकली, पण कोणापुढेही, जगातल्या कोणापुढेही हात पसरले नाही. तर सासऱ्याचा विषय तर सोडूनच द्या, पण याला सासूरवाडीची आठवण का आली? कारण आमच्याकडे एक म्हण आहे, म्हण म्हणजे असं म्हणतात की जेलला सासूरवाडी म्हणतात. हा 2 वर्ष सासूरवाडीला खाऊन आला, म्हणून याला सारखी सारखी मधून आठवण येते. आणि हा मधून मधून म्हणतो, मी स्वकष्टाचं खातो. अरे काय स्वकष्टाचं? कोणता धंदा केला, कोणता बिझनेस केला? आता ते एक चालू आहे प्रकरण टीव्हीवर, तुम्ही बघितलं असेल ते, अंजली तैदामानियाचं. ती सांगते हे कसं स्वकष्टाचं खातं ते. हा मला एवढं नक्की माहिती आहे की छगनरावांनी कधी ना कधी स्वकष्टाचं खाल्लेलं आहे, पण ते फक्त जेलमध्ये असताना 2 वर्ष स्वकष्टाचं खाल्लेलं आहे. बाकीचं इतराच्या कष्टाचं लाटलेलं आहे. म्हणून मला छगनरावांना विनंती आहे, मला त्यांना सांगायचं आहे की विनाकारण जाती जातीमध्ये भांडणं लावणं सोडून द्या. अहो नेता होण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा प्रामाणिक असावं लागतं, तर तुम्ही समाजाचे नेते होऊ शकता. तुम्हाला जरांगे पाटीलासारखं असावं लागतं, त्यावेळेस तुम्ही नेते होऊ शकता. स्वतःचे घर भरायचे आणि समाजाचा नेता म्हणून मिरवायचं असं होत नसतं. म्हणून माझं आव्हान आहे छगनरावांनी, नीट अभ्यास करावा. आमचा अभ्यास काय आम्हाला माहिती आहे, तुम्ही तुमचा अभ्यास करावा. जरांगे पाटलांचा पॉलिटिकल बॉस कोण म्हणतात? अहो जरांगे पाटलांना पॉलिटिकल बॉसची गरज नाही. आम्ही खूप जवळून बघतो, गरज नाही जरांगे पाटलांना पॉलिटिकल बॉसची. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे झरा आहे मूळ साची खरा, ओरिजिनल आहे, खरा आहे मूळचा आहे. हे तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. तुकाराम महाराज पुढे आणखी म्हणतात, मीच मज व्यालो पोटी आपुलिया आलो. मी मला जन्म दिला, मी माझ्या पोटी आलो. तसं जरांगे पाटलांना कोणी बॉस नाही. जरांगे पाटील हे स्वतःच वन मॅन आर्मी आहे, हे तुम्ही आम्ही बांधवांनो लक्षात घेतलं पाहिजे. या निमित्ताने ही मला तुम्हाला विनंती करायची आहे. असं म्हणतात जगद्गुरूंच्या शब्दात, बीज भाजूनिया केली लाही, आम्हा जन्म मरण नाही. बीज भाजून लाही केली, आता पुन्हा जन्म नाही, पुन्हा मरण नाही. असं घरावर तुळशी पत्र ठेवून,
पूर्ण आयुष्यभर आंदोलनात घालणारे, 37 आंदोलन आतापर्यंत करणारे, 37 वेळेस वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन, प्रत्येक मोठ्यात मोठं उपोषण, आणि सरकारला मॅनेज न होणारे. सरकारमध्ये एवढी ताकद आहे आजकाल की कोणी सहज मॅनेज होतं, सहज कोणी जातं उठतं कुठे विमान भरतं आणि कामाक्षी देवीला जाऊन येतं. पण एवढी हिंमत करूनही, एवढं सरकारने सगळं तिथं येऊनही, सगळं मंत्रिमंडळ तिथे येऊनही, जरांगे पाटलाला एक इंच सुद्धा सरकार तिथून हलवू शकलं नाही, ही प्रामाणिकपणाची आणि ही समाजासाठी वाहत असलेल्या कार्याची पावती आहे, एवढं मी या निमित्ताने म्हणतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. आता माझ्यानंतर महाराष्ट्राची नव्हे तर देशाची मुलुक मैदान तोप म्हणून ज्यांना ओळखलं जातं, माझे आदरणीय गुरु, आणि ज्यांचं व्याख्यान दुबईपर्यंत झालेलं आहे, दुबईमध्ये पहिली शिवजयंती साजरी ज्यांनी केली, असे आमचे मुलुक मैदान तोप आमचे गुरुवर्य माननीय प्रदीपदादा सोळुंके हे तुम्हाला या आरक्षणाच्या निमित्ताने आणि आंदोलनाच्या निमित्ताने या गाठीभेटी दौऱ्याच्या निमित्ताने मार्गदर्शन करतील. आदरणीय प्रदीपदादा सोळुंके, एकदा जोरदार टाळ्या प्रदीपदादांसाठी होऊ द्या. थँक्यू सर. सर्व संत सर्व महामानांना अभिवादन. माऊलींच्या पदस्पर्शाने पुनीत नेवासा शहरामध्ये मनोज जरांगे पाटलाचं मार्गदर्शक ऐकण्यासाठी आलेल्या माझ्या तमाम बंधू भगिनींनो, खरं तर सकाळची वेळ आहे, 10 वाजता कार्यक्रम होता, पण गावागावामध्ये एवढं स्वागत झालं की यायला 12 वाजलेले आहेत. आज जगातला सगळ्यात सर्वोच्च नेता कोण असेल तर मनोज जरांगे पाटील आहे बांधवांना. एक मराठा, आपण घोषणा काय द्यायचे हे सुद्धा शिकवायचे. अंतरवाली सराटीला 1.5 कोटी मराठी आलते, 1.5 कोटी किती, 1.5 कोटी, 15-15, 20-20 किलोमीटर चालले लोक पार्किंग करून. लाखावर नाही आता कोटीवर बोलायचं. एक मराठा कोट मराठा, एक मराठा, हात उचलून जरा, एक मराठा बोला. छत्रपती शिवाजी महाराज की. बांधवांनो, माझा पहिला प्रश्न आहे, आपण इथे एकत्र आलेलो आहोत ते कशासाठी आलोत हे समजणं आवश्यक आहे. मला सांगा, आपण आरक्षण मागायला आलो आहोत का ओबीसी प्रमाणपत्र मागायला आलो आहोत हे एकदा फायनल करा. कशासाठी आलो आहेत नीट समजून घ्या. आपण ऑलरेडी ओबीसी आहोत, आम्ही ओबीसी आरक्षण द्या मागणी नाही आहे, आम्ही ऑलरेडी ओबीसी आहोत आणि आम्हाला ओबीसीचं प्रमाणपत्र द्या ही मनोज जरांगे पाटलाची मागणी, हे अगोदर नीट समजून घ्या. बऱ्याच लोकांना वाटतं की आपण ओबीसी झालो की जात बदलन. मला सांगा, भुजबळ साहेब स्वतः माळी समाजाचे सुद्धा सोय घोषित नेते, तमाम माळी समाजाचे नेते नाही, कारण नेवाशाचा तमाम माळी समाज मराठा आरक्षणाच्या पाठीमागे आहे याची मला 100% खात्री आहे. तमाम ओबीसी समाज मराठ्यांच्या पाठीमाग आहे. भुजबळ साहेब ओबीसी आहेत, त्यांची जात बदलली का बोला, नाही, ते माळीच आहेत, कारण ओबीसी हा प्रवर्ग आहे, जात नाही. म्हणून मराठा ओबीसी झाला तरी तो मराठा असणारच, अगोदर हे मराठ्याला नीट समजलं पाहिजे. नंबर 2, इथं शेतकरी कोण कोण आहे हातवारी करा. व्हेरी गुड. आणि मी पण आहे. कुणबी कोण कोण आहेत, 1, 2, 3, 4, 7, 8, 9, 10, धन्यवाद. कुणबी याचा अर्थ काय, कण म्हणजे माती आणि बी म्हणजे बियाणं. जो मातीत बियाणं गाडून एका दाण्याचे 1000 दाणे करतो त्याला कुणबी म्हणतात. शेतकरी हा कुणबी असतोच हे अगोदर मराठ्याच्या डोक्यात आलं पाहिजे, ते सांगायला मनोज जरांगे पाटील येत आहेत.
आता कोण कोण कुणबी हातवरी करा आता सगळेच हे घोटाळा आहे आपला आणि आम्ही सगळे कुणबी आहोत आमच्याजवळ प्रमाणपत्र नाही आणि ते प्रमाणपत्र 24 तारखेपर्यंत मनोज दारंगे पाटील मागतात टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे एकदा आमचे लोक म्हणतात मराठ्याचे नेते बोलत नाहीत कोणतेच नेते बोलत नाहीत तुम्हाला गंमत सांगू का मराठ्याच्या आरक्षणाला कोणाचाच विरोध नाही टोटल नेते ओबीसी पण ते म्हणतात 50% बाहेर द्या आत नको आणि मराठ जरांगे पाटील म्हणतात आम्हाला 50% आतच पाहिजे लोक म्हणतात नेते फालतूयत नेते भंगार आहेत निवडून आलेले बरं का माझा प्रश्न आहे तुम्हाला निवडून आलेले फालतू का निवडून देणारे फालतू मोठ्याने उत्तर द्या मला आवाज आला नाही निवडून देणारे फालतू का निवडून येणारे फालतू कुणी कोणाला बुटाने हाणायचं पाकिस्तानचे लोक आलते काय बटणं दाबायला 33 कोटी देव आलते काय बटणं दाबायला बोट्या खा वाटतात दारू पिव वाटते पैसे घा वाटते वारं बघा वाटतं कचाकच बटणं दाबतो पुन्हा 5 वर्ष चुनाव बोलता नालायक नेते आहेत म्हणून माझा प्रश्न एक काळ होता जशी राजा तसा प्रजा आता जशी प्रजा तसा राजा नेता नालायक जनता नालायक तर नेता महानालायक माझा प्रश्न आहे तुम्हाला ज्या दिवशी हा महाराष्ट्रातला समाज शांत डोक्यानं स्वतःच्या पायानं कोणाच्या आमिषाला बळी न पडता कोणाच्या आमिषाला बळी कोणाच्या दबावाला बळी न पडता शांतपणे मतदान केंद्रावर जाऊन चांगल्या माणसाचं बटन दाबतील त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित स्वराज्य निर्माण होणार आहे भुजबळ साहेबाला शिव्या देत बसू नका कोणत्याही राजकीय पक्षाचा जीव कोणत्याही नेत्याचा जीव मतपेटीत असतो एक राक्षस म्हणे लढाईत मरतच नव्हता आणि आकाशवाणी झाली म्हणे याचा जीव कुठतरी पोपटते पुन्हा लढाई करीत करीत तो कोणतरी पठ्या त्या किल्ल्यावर गेला त्या पिंजऱ्यातला पोपट काढला मान मिळली कार्यक्रम खलास काहीच नाही मराठ्याच्या आरक्षणाला जो जो विरोध करील त्याला शिव्या देऊ नका दगड हाणू नका काहीच नाही शांतपणे मतदानाच्या दिवशी त्याच्या विरोधात हळू टुचकून बटन दाबायचं तो मेला खलास आम्हाला पुरावे मागतात अरे तुकाराम महाराज म्हणतात बरे झालो देवा कुणबी केलो आमचे मी मराठवाड्यात बॉर्डर तुमची आमचे सगळे विदर्भात नाते विदर्भातले जवळपास सगळे मराठा ओबीसी आमच्या जालन्याची पोरगी बुलढाण्याला दिली जालन्याच्या पाटलाची पोरगी बुलढाण्याच्या पाटलाला दिली की गंमतच आहे नवरदेव ओबीसी नवरी ओपन आणि त्याला होणारं पट्ट ओबीसी यायला सरकारला दलिंद्राला कळत नाही काय आमचं नातं ना डायरेक्ट तुमच्या नागपूरच्या अमरावतीच्या देशमुखाची पोरगी तुमच्या नेवाशा नगरच्या देशमुखाला दिली की पुन्हा गंमत आहे नवरदेव ओपन नवरी ओबीसी त्याला होणार पोट्ट ओपन काय कमाल आहे आणि मी तुम्हाला मग तुम्ही कोणीच माझ्याकडे संशयानं बघितलं आम्ही ओबीसी आहेत आम्ही पुराय असेल बोलणारे लोक आहेत आम्ही काय भुजबळ आहेत काय कोणीकडे बोलायला माझा प्रश्न आहे ओबीसी कसं एकच मिनिटात सांगतो आम्हाला सगळ्याला मराठ्याच्या लोकाला बोलता येत नाही आमचा प्रॉब्लेम मी आयुष्यभर महाराष्ट्रात 1000 वक्ते तयार केला कार्य करताय बोलता आलं पाहिजे बोलत नाही आमचा प्रॉब्लेम आहे माझा एक प्रश्न आहे या महाराष्ट्रामध्ये भारत एससीला किती टक्के आरक्षण आहे माहीतच नाही 13% म्हणा किती टक्के मनोज दारंगे पाटील आरक्षण समजून सांगायला आले गप्प हाणायला नाही आले फटाफटा बोलता आलं पाहिजे पत्रकारांनी विचारलं कशाला आलते नाही नाही कुणीतरी जारंगे पाटील आलते उग आपला आलतो आता कायच करावं ह्याला एससीला किती टक्के आरक्षण 13% म्हणा किती टक्के एसटीला 60% आरक्षण एसटीला किती टक्के आरक्षण किती टक्के बोला ना 7 पुढं मराठ्याला माहीत पाहिजे एससीला 13% आरक्षण 100% आरक्षण 100% समाज 13% समाज आहे 13% आरक्षण नो प्रॉब्लेम एससीला 100% आरक्षण 60% समाज आहे 60% आरक्षण नो प्रॉब्लेम माझा प्रश्न आहे आता पुढचा आहे
ओबीसीला किती टक्के आरक्षण आहे सगळं मिळून सांगतो, अ ब क ड एसबीसी सगळं मिळून 32% आरक्षण आहे. किती टक्के बोला ना, किती टक्के? 32. आणि मराठ्याला हे माहीत पाहिजे, ओबीसीला समाजाच्या 50% आरक्षण आहे. ओबीसीला किती टक्के आरक्षण? समाजाच्या 50% आरक्षण. 32% आरक्षण आहे, याचा अर्थ ओबीसी किती टक्के झाला? डबल करा, डबल किती झाला? 64. 32% ओबीसी, याचा अर्थ ओबीसी 64% आहेत. एससी आणि एसटी 20%, 64 आणि 20 किती झालं बोला ना? 84. मुसलमान 12%, 84 आणि 12 बोला ना? 96. किती टक्के राहिले मराठे कुठे? महाराष्ट्र 96% समाज झाला. मराठे कुठे? 4% ब्राह्मण ख्रिश्चन काय ते सगळे, त्यात मराठी 4%. अरे या महाराष्ट्रातले टोटल मराठे जर एकत्र आले आणि सावधान विश्राम केलं तर पाकिस्तान भीषित पडेल एवढी मराठ्याची ताकद आहे. कुठे आहेत मराठे? नीट समजून घ्या. 75 वर्ष झालं मराठे या 64% आहेत. म्हणून आम्ही ओबीसी आहोत, म्हणून आम्हाला प्रमाणपत्र पाहिजे. मनोज रांगे पाटलाची मागणी आहे, नीट समजून घ्या. आम्ही आरक्षण मागित नाहीयेत, आम्ही ओबीसी प्रमाणपत्र मागतोय. पुरावे मागतात, 1967 पूर्वीचे पुरावे कुठून द्यायचे? अरे आम्ही शाळेतच जात नव्हतो. मी तर गावगाव विचारतो, इथे किती जणा मराठ्याचा 5 ग्रॅज्युएट आहे, हातवारी करा. कोणीच नाही. आम्ही शिकतच नव्हतो शाळेचा, शाळाच नव्हत्या. टोटल खानदानात माकडाचा माणूस झाल्यावर मी पहिला ग्रॅज्युएट आहे. माझा बाप 34 पास, माझा बाप घावटी बालवाडी, आणि माझा 5 शिक्षणाशी कनेक्शन कट. कुठून द्यायचा पुरावा? आणि तुम्हाला गम्मत सांगतो, कागदपत्री घोटाळे एवढे, माझा बाप पासपोर्ट काढताना मला सिद्ध करावं लागला माझाच बाप आहे म्हणून. बेजार झालो 2 महिने मी. का? तर मास्तरांना काही बी लिहून ठेवलं. आम्ही कधी टीसी बघितली का? माझं नाव सांगतो, प्रदीप काका साहेब सोळुंके. माझ्या बापाचं कागदपत्री नाव काका साहेब साळुंके. माझ्या मोठ्या भावाचं नाव मधुकर सोळंके. आणि माझं नाव प्रदीप सोळुंके. एकाला काना नाही, एकाला उकार नाही, एकाला दोन्ही बी. आता मला सांगा, काकासाहेब साळुंके, मधुकर सोळंके, प्रदीप सोळुंके तिघ जर एकत्र आले तर तुम्ही आम्हाला बाप भाऊ म्हणतान का? सख्खा बाप सिद्ध करू लागला माझा बाप आहे म्हणून. आणि एक घोटाळे कुणी केले? शाळेतल्या मास्तरांनी. काही लिहिलं? माझे हात उडवणती आहे, उद्या तुमच्या शाळेत जाऊन पोराचे कागदपत्र तपासून घ्या, टाळ्या वाजवून ठराव मंजूर. हे घोटाळे होते ना तुमच्या पोराचे, बेजार वरून पोरग. आणि आमच्या घरात अजूनही फाईल नाही. प्रत्येकाच्या घरात फाईल असलीच पाहिजे. कोणाकोणाच्या घरात फाईल आहे सांगा बरं, हातवारी करून. 1, 2, 3, 4, 5 इकडं काही नाही, इकडं 2-4 बाकीच्याने काय शब्द घेतला का फाईल करायची नाही? आज एक ठराव मंजूर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या साक्षीनं मनोज रांगे पाटलाच्या सभेत प्रत्येक मराठ्याच्या घरात आजपासून फाईल असणार, टाळ्या वाजवून ठराव मंजूर. 7, 12, 8 पोराचा टीसी, काय कर्ज घेतलं, कर्ज दिलं, कचा कच कागद लावाना, काय वजन व्हायला का तुम्हाला? 50 रुपयाची फाईल आणू शकत नाही का? आज जर आम्ही फाईल केली नाही तर भविष्यातली पिढी आम्हाला जोड्यानं हल्ल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माझी विनंती आहे, मनोज रांगे पाटलांनी प्रमाणपत्र मागितले. महाराष्ट्रातल्या तमाम मराठ्याच्या संघटना 75 वर्षे मराठा संघटनावर कार्य करतायत. अनेक जेलमध्ये गेले, अनेक बर्बाद झाले, अनेकावर केस झाल्या, त्या सगळ्यासाठी टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे एकदा. पण आम्ही सगळे सरकारला म्हणत होतो, आम्हाला समिती नेमा, सत्यशोधन समिती, पुरावे मिळवा. पण सरकार सत्यशोधन समिती स्थापित नव्हतं. मनोज रांगे पाटलाच्या आग्रहानं
उपोषण न्यायमूर्ति शिंदे समिति स्थापन झाले, आज लाखो पुरावे सापडले मराठा कुणबी आहेत म्हणून। कुणामुळे बोला, कुणामुळे, कुणामुळे? मनोज जारांगे पाटलामुळे, लाखो पुरावे। आणि मनोज जारांगे पाटलांनी अशी खोटी हाणली, एक पुरावा सापडला त्याच्या रक्ताचे सगळे लोक ओबीसी, सगळे कुणबी। उदाहरण देतो मी, माझ्या पंचाचं नाव आहे सुंदरराव सोळुंके, त्यांच्या लग्नामध्ये नवरा नवरीनं जोडीनं आशीर्वाद घेतला समाजाचा, सगळ्यांनी आशीर्वाद दिला, अष्टपुत्र सौभाग्यवती भव। माझ्या आजानं त्याच्या पुढं मजर हाणली, नऊ पोर, खो खोची टीमच आणि दोन पोरी, अख्खी क्रिकेटची टीम, तीन लाकडं अकरा माकडं। माझा एक प्रश्न, मला 36 सुलते चुलत भाऊन पुतणे अजून मोजले नाहीत। माझ्या एक्या आज्याची या समितीला कुणबी म्हणून पुरावा सापडला तर नऊ पैकी उरलेले माझे 8 आजोबा कुणबी आहेत का नाहीत? उत्तर द्या, आहेत का नाहीत? एक आहे म्हणजे सगळे असणार। माझे 36 सुलते कुणबी आहेत का नाहीत? माझ्या आत्या, त्यांच्या नवरा, त्यांचे लेकर, त्यांचे सासरे, सासऱ्या सासरे, टोटल रिंगण। महाराष्ट्रातल्या तमाम मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र मिळणार, टाळ्यांचा गजर झाला बाई। आता पुरावे सापडलेत, प्रमाणपत्र घ्यायला लागलेत, पुरावा सापडला, तुमच्या विद्यार्थ्याची फीस माफ, शिष्यवृत्ती, नोकरीत आरक्षण, वय वाढून मिळणार। हे कशामुळं? मनोज जरांगे पाटलामुळं। आज मनोज जरांगे पाटलांना लोकांना डोक्यावर का घेतलंय, का नेता मानतायत? त्याचं नंबर एक कारण, मनोज जरांगे पाटलांच्या अगोदर 58 मोर्चे या महाराष्ट्रात निघाले, अत्यंत शांतप्रिय मोर्चे निघाले। जगात मराठ्याची नोंद झाली, जगातला सर्वात शिस्तप्रिय समाज कोण आहे? तर मराठा समाज आहे, ही नोंद जगात झाली। पण कुणीही नेता मराठा समाजाला मिळत नव्हता। एखाद्याला नेता कराव तर त्याच्या मागे ईडी लागलीच समजायचं, दुसऱ्याला नेता कराव तर त्याच्या मागे शिडी लागलीच समजायचं, तिसऱ्याला नेता कराव तर इन्कम टॅक्सची धाड पडलीच समजायचं, पाचव्याला नेता कराव की त्याला आमदार केलं की तो गायब, सहाव्याला नेता केला की ती मंत्री केला की गायब, कायला खोके दिले की तो गायब। मनोज जरांगे पाटलावर ईडीची धाड पडूच शकत नाही, कारण मनोज जरांगे पाटलाच बँकेत खातच नाही। मनोज जरांगे पाटलाच्या घरावर सिमेंटचे पत्रे आहेत, तेच सांगते ते भांगारमध्ये विकता येत नाहीत। आणि या महाराष्ट्राला माहित झालं की मनोज जरांगे पाटील मॅनेज होऊ शकत नाही, म्हणून महाराष्ट्रातली जनता गावागावामध्ये स्वागत करते। मनोज जरांगे पाटील आयुष्यात कधी मॅनेज झाले नाही। काय त्याला ऍम्ब्युलन्स आली, हिला जायचंय कुठं बघा बरं, ऍम्ब्युलन्स आली बघा, जरा रस्ता द्यावा लागेल बघा, प्लीज आयोजक संयोजक बघा काय चालली का, रस्ता द्या त्यांना, कुणीही उठू नका, बाकी एका मिनिटात रस्ता झाला पाहिजे। माझी विनंती, तिथं कोण आयोजक संयोजक आपले बांधव उभे, सोडा रस्ता सोडा। बोला छत्रपती शिवाजी महाराज की, एक मराठा। पंचायत समितीतून गाडी घाला, एकूण आयोजकाचं आव्हान आहे, पंचायत समितीतून गाडी जाऊ द्या। गेली गेली, ओके बसा सर्वजण। बोला छत्रपती शिवाजी महाराज की, भक्ती भक्ती शिवाजी जायगुडे। अत्यंत डेअरिंग न स्टेजवर आली, तिसाठी टाळ्या वाजवा एकदा जरा। आम्ही तर काय रोजच बोलतो, अशी लेकरं बोलली पाहिजे, तिला बोलण्याची इच्छा आहे, मग आपण सर्वजण टाळ्यांच्या गजरामध्ये तिला बोलण्याची संधी देऊया। धन्यवाद।
माझे नाव भक्ती शिवाय जायगुडे. मी आज काही जे दोन शब्द बोलणार आहे ते तुम्ही शांत चित्तेने ऐकावी अशी माझी नम्र विनंती. बाप आमचा वाघ होता, वाघीण आमची आई होती, आणि आज जिच्यामुळे मी ती उभी आहे ती आमची आई जिजाई होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते. हा मराठा समाज आज स्वतःच्या हक्कासाठी आज रस्त्यावर उतरलाय का? आरक्षण नाही म्हणून आम्ही काय पाप केलंय हो? तुम्ही आम्हाला आरक्षण देत नाही, आम्ही स्वतःच्या हक्कासाठी लढतोय ना. आज 15 वर्ष झाले ओबीसी समाजाला आरक्षण आहे. आमच्या समाजाने काय पाप केलं? तुम्ही आमच्या समाजाला आरक्षण देत नाही. आम्ही मराठा जन्म घेतलाय, काही पाप केलाय की गुन्हा केलाय तर आम्ही मराठा जन्म घेतलाय याचा आम्हाला अभिमान आहे. हा शांततेत सुरू असलेला आंदोलन तुम्ही येऊन लाठीचार्ज करता काय हो? का लाठीचार्ज करता? आम्ही स्वतःच्या हक्कासाठी लढतोय. आम्ही कोणत्या समाजाच्या विरोधात नाही, आम्ही स्वतःच्या हक्काचं आरक्षण मागतोय. एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते. एक मराठा जय जिजाऊ. अरे आगमन झाले का? ओके बोला. एक मराठा, बोला छत्रपती शिवाजी महाराज की. कोण आहे आयोजक? हा येत आहे 2 मिनिटात. कोणी मध्ये आडवी उभा राहते बाजूला सरकतीने 1 मिनिटात. काही नाही, आल्यानंतर अभिवादन, डायरेक्ट सत्कार आणि डायरेक्ट भाषण सुरू होणार आहे. कुणाही तुमचा वेळ घेतला जाणार नाहीये. ऑलरेडी आमचा दिवसभराचा कार्यक्रम टाईट आहे. हॅलो. एक मराठा, एक मराठा, आरक्षण आमच्या हक्काच, शिवाजी महाराज की, शिवाजी महाराज की. मनोज दादा तुम आगे बढो. मराठा संघर्ष मराठा संघर्ष योद्धा मनोजी जरंगे पाटील यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. जोरदार टाळ्याचा गजर करा. या ठिकाणी सुहासिनींना विनंती करतो, त्यांनी या ठिकाणी पंचायती होऊ त्यांना औक्षण करावं. तर महिला भगिनी या ठिकाणी औक्षण करत आहे. आमच्या महिला भगिनी डॉक्टर मनीषाताई भाऊसाहेब वाघ, डॉक्टर सौ वैशलताई घुले, ॲडव्होकेट सोनल पाटील वाखुरे, सुशीलताई लोखंडे आणि सविताई निपुंगे या महिला भगिनी या ठिकाणी मनोजी जारंगे पाटलाचं औक्षण करतील पंचरती ओवळून. हॅलो. जरांगे पाटील तुम्ही आगे वडो. कोण बंद देणार नाही. आवाज कमीचे, कमीचे आवाज, लाट उसळली पाहिजे. जय भवानी, जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की. मराठा संघर्ष होता. जरांगे पाटील तुम्ही आगे वडो. जरंगे पाटील तुम्ही आगे बढो.
जरंगे पाटलाचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. जोरदार टाळ्यांचा गजर. जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की. या ठिकाणी आपलं सर्वांचं श्रद्धास्थान, आराध्य दैवत, संपूर्ण हिंदुस्थानाचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून या ठिकाणी जरंगे पाटील महाराजांना अभिवादन करतील, मानाचा मुजरा करतील. समस्त मराठा बांधवांतर्फे जरंगे पाटील यांचा सत्कार होत आहे. हॅलो, जय शिवराय. एक मराठा, एक मराठा, एक मराठा. नेवासा तालुका सकल समाज, सकल मराठा समाजा संयोजन समितीच्या वतीने सर्व या ठिकाणी आयोजकांनी गर्दी करायची नाही. आपले जे मावळे ते जरंगे पाटलांचे या ठिकाणी पुष्पहार घालून सन्मान करत आहे. नेवासा तालुका सकल मराठा समाजाच्या वतीनं सन्माननीय जरंगे पाटील यांना एक मराठा कोटी मराठा असं जे तैलचित्र आपल्या नेवाशामधील बंधूंनी तयार केलेलं आहे ते देऊन आणि जरंगे पाटलांचा आयोजक समिती सत्कार करून आपल्या नेवाशा तालुक्यामध्ये त्यांचं भव्य असं स्वागत करत आहे. कृपया आयोजक कमिटीला विनंती आहे की त्यांनी जरंगे पाटील यांचा एक मराठा कोटी मराठा हे तैलचित्र देऊन सत्कार करावा. सकल मराठा समाजाच्या वतीनं माननीय जरंगे पाटील यांचं नेवासा या पुण्यभूमीमध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. सर्व मराठ्यांना विनंती आहे की माननीय जरंगे पाटील यांनी एक मराठा कोटी मराठा या गोष्टीची घोषणा केली आहे. तर एक मराठा, एक मराठा कोटी मराठा या गोष्टीनं त्यांचं स्वागत करूया. एक मराठा, एक मराठा. धन्यवाद सगळ्या आयोजकांनी. स्टेजच्या खाली जायचंय. कृपया सर्वांना विनंती आहे स्टेजच्या खाली या. स्टेजच्या खाली या सगळ्यांनी. स्टेजच्या खाली चला. सर्वांचं स्वागत. चला सर्वांनी स्टेजच्या खाली चला. चला स्टेजच्या खाली चला. चला स्टेजच्या खाली चला प्लीज. सर्वांना विनंती आहे स्टेजच्या खाली या. समोर बसा. चला चला खाली चला. आता या ठिकाणी जरंगे पाटलांचं आपण माऊलीचं मूर्तिमंत रूप असलेलं पैस खांब भेट दिलेलं आहे. त्यांचं स्वागत या ठिकाणी पैस खांब देऊन केलेलं आहे. आपण खाली उतरावं बाकीच्यांनी आणि या ठिकाणी चला खाली चला. चला अधिक वेळ न घालता सर्व सकल समाज मराठा बांधव नेवास तालुक्याच्या वतीने या ठिकाणी भाऊसाहेब पाटील वाघ यांना विनंती करतो त्यांनी प्रास्ताविक करावं. या ठिकाणी आज नेवासा नगरीमध्ये ज्ञानेश्वराच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या नगरीमध्ये मराठा आरक्षण योद्धा माननीय मनोजदादा जरांगे आज ह्या आपल्या शहरामध्ये आलेले आहेत. तरी मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून आज ते गावोगावी फिरत आहेत, महाराष्ट्राचा दौरा करतात. साहेब ज्यावेळेस आपण उपोषणाला बसला आपले चार दिवस उलटून गेल्यानंतर आम्ही तीन लोक याच ठिकाणी प्राणांतिक उपोषणाला बसलो. फक्त पाण्यावर होतो आणि आपलं उपोषण सुटल्यानंतर आम्ही उपोषण सोडलं. साहेब आपण जे लढताय आम नगर
ओबीसी आपल्याला पाठिंबा आहे, माळी समाजाचा आहे, धनगर सगळ्या समाजाचा पाठिंबा आपल्याला मिळालेला आहे, त्याचं आम्ही तुम्हाला लेखी पत्र दिलेलं आहे आणि म्हणून आपला वेळ न घेता पुढे आपल्याला दौरे आहेत, कार्यक्रम आहे, म्हणून आपला या ज्ञानेश्वराच्या पदस्पर्शन पुण्य झाल्या नगरीमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करीत आहे, टाळ्याच्या गजरात स्वागत करा. एक मराठा, एक मराठा म्हणून दादा तू मागे बडो. अरे आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं. यानंतर अधिक वेळ न घेता मराठा भूषण मराठा संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटील तुम्हाला बडो. मी मनोज जरंगे पाटलाला विनंती करतो, संत ज्ञानेश्वराच्या पावन भूमीत आपलं लाख लाख स्वागत आहे आणि आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं ही विनंती करतो. जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय नेवासा आणि परिसरातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय. संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पादस्पर्शानं पवित्र झालेल्या या भूमीला वंदन करून मराठा आरक्षणासाठी एकवटलेला या नेवासामधील बांधवानं आणि परिसरानं ही लढाई ताकदीनं लावून धरले त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद आणि आभार. आपल्याला ही लढाई आता अशीच लावून धरायची, 24 तारखेपर्यंत मराठा आरक्षणाचा विषय मार्गी निघणार आहे. ही लढाई खूप वर्षापासून होईल, ही लढाई अण्णासाहेब पाटलांपासून अण्णासाहेब आलं की इकडे बी ज्या गावात जाईन तिथं येतच अण्णासाहेब जावळेन पाटलांपासून विनायक मेटे साहेबांपर्यंत आणि देविदाजी वडजे पाटलांपासून 42 बांधवांना आणि आता जवळपास 50 ते 60 बांधवांना आपल्या बलिदान दिले. मायबाप मराठ्यांनो, हे बलिदान आपल्याला वाया जाऊ द्यायचं नाही. आरक्षण घेतल्याशिवाय आता थांबायचं नाही. जवळपास ही लढाई आता मराठ्यांना जिंकतच आणली. 80-85% मराठ्यांनी ही लढाई जिंकली. 70 वर्षापासून लपून ठेवलेले पुरावे हे आता बाहेर निघाले. 32 लाख नोंदी मराठा समाज ओबीसी आरक्षणात असलेल्या सापडल्यात. मग मराठा समाजाला आरक्षण का दिलं नाही हा आपला आता मूळ प्रश्न आहे. मराठा आरक्षणासाठी अनेक वर्ष मराठा समाज झुंजला. मराठा समाज मिळेल त्या वाहनानं त्यावेळेस कार्यक्रमाला जात होता, परंतु लढाई यशस्वी व्हावी हे प्रत्येक मराठ्यांचं स्वप्न होतं. आरक्षणाची लढाई विजयाच्या जवळ यायची आणि काय होत होतं माहीत नाही, परंतु विजय जवळ आला की राजकीय मंडळींना रचलेलं षडयंत्र त्यात पुन्हा फसकत व्हायची. लढाई कुठंच कमजोर नव्हती, सगळ्या लढाई ताकदीनं लढल्या, परंतु
षड्यंत्र करून ती लढाई यशस्वी होऊ देत नव्हती. पण हा उठाव एवढा मोठा झाला की कानाकोपऱ्यातला मराठा समाज करोडोच्या संख्येने एकत्र आला आणि मराठा समाजाचा आता आरक्षणाचा विषय न्यायाच्या प्रक्रियेत आहे. मराठ्यांच्या नशिबानं आत्ता कळालं 7 डिसेंबर ते 22 डिसेंबरपर्यंत अधिवेशन आहे. मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून कळालं की अधिवेशन हे 29 तारखेपर्यंत आणखीन पुढं घेतलं. मग 24 तारखेला मराठ्यांचा आरक्षणाचा विषय, बहुतेक मराठ्यांच्या आरक्षणासाठीची तारीख पुढं घेतली असावी, यात सुद्धा एक आनंदाचीच बातमी. आज या नेवाशा शहरात आणि परिसरातील ताकदीनं जमलेल्या माझ्या भाव मायबाप मराठ्यांना विनंती एक अशीच, एकजूट ठेवा. मराठ्यांचा आरक्षणाचा विजयाचा क्षण जवळ आलाय, आता गाफील नका राहू. अशी संधी पुन्हा मराठ्याला नाही येणार, कारण आपल्या इथल्या घराघरातल्या लेकरांचं कल्याण याच्यात. आपले पोरं मोठे व्हावेत म्हणून आपण सगळ्यांना जे स्वप्न बघितलं ते स्वप्न आता आपल्या लेकरांचं साकार होणार आहे. ही लढाई गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांना न्याय मिळावा म्हणून आहे. प्रत्येकाला वाटतं माझ्या मुलाला आरक्षण मिळालं पाहिजे, आजोबालाही वाटतं माझ्या नातवाला मिळालं पाहिजे, भावाला वाटतं माझ्या बहिणीला मिळालं पाहिजे, बहिणीला वाटतं माझ्या भावाला मिळालं पाहिजे, कारण यामुळं मराठा समाजाचे खूप या आरक्षणापायी हाल झाले. श्रीमंत मराठ्यापासून गरीब मराठ्यांपर्यंत या आरक्षणाच्या झळा सगळ्यालाच बसल्या. जर हेच नोंदी सापडलेलं आरक्षण 70 वर्षापूर्वी दिलं असतं तर आमचे हे IPS IAS अधिकारी राहिले असते. जाणून बुजून दिलं नाही आणि आमच्या माणसाचं वरिष्ठ पोस्टिंग मिळण्याऐवजी साध्या साध्या पोस्टवर त्याला समाधान मानावं लागलं. आज आमचा नोकरीतला टक्का कमी झाला, याचं हे कारण मराठा आरक्षण. बाकीच्यांना आरक्षण दिलं, मराठ्यांनी कुठं विरोध केला नाही, परंतु मराठ्यांना आरक्षण द्यायचं म्हणलं की विरोध सुरू झाला. ज्यांना मोठं केलं तेच मराठा आरक्षणाला विरोध करायला लागले. पण मराठ्यांनी 2 गोष्टी या देशात चांगल्या केल्या. पहिली गोष्ट, आपल्याला प्रत्येक जण नाव ठेवायचा मराठे खेकड्यासारखे एक होत नाहीत. मराठ्यांनी ते मोडून काढलं आणि करोडोंना मराठे एकत्र आले. अपमानकारक शब्द वापरले जायचे, मराठा खेकड्यासारखा आहे, मराठा आता मुर्दाड झालाय, मराठा आता एक येत नाही. मराठ्यांची धार कमी झाली, मराठ्यांनी अशी लाट आणली की त्या लाटेत कोणालाच काय सुचाना, हे मराठे एक झालेच कसे. ही लाट आता कोणाला थांबत नाही. याचबरोबर दुसरं काम झालं, आरक्षण असलेले मराठे आणि आरक्षण नसलेले मराठे हे सुद्धा एकत्र झाले, ही एक मोठी आनंदाची बातमी. कारण प्रत्येकाच्या लक्षात आलं इतर कुणाच्या तरी लेकराचा प्रश्न आहे, हीच योग्य वेळ आहे जातीसाठी आता एकत्र येऊन लढायची. म्हणून विदर्भासह खान्देशमधील रात्री पण आणि याच्या अगोदर पण 1 महिन्यापूर्वी प्रचंड संख्येनं लोक आले होते की आपण विदर्भाकडं आणि खान्देशकडं सुद्धा यावं. मराठा समाजाचं आता लक्षात आलं, टोळ्या निर्माण करून चारही बाजूंना मराठ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. आता आरक्षण असलेल्या मराठ्यांनी आणि नसलेल्या मराठ्यांनी सुद्धा एकत्र येण्याची ही योग्य वेळ आहे आणि मराठे सगळ्याचे सगळे एकजूट व्हायला लागले. आपली झूट नाही फुटत कुणालाच आता का फुटन. एक जणांनी तर आमच्या तिकडं जाऊन एकजूट केली, ऐ टकोऱ्या टाकशी बरं का माया,
आमच्या तिकडे जाऊन एकजूट केली. मुंबई पर जोस्तर चार जण फुटले त्याच्यातले. ते म्हणले याचा आमचा काही संबंध नाही भाऊ, आजपासून जरी याचे व्यासपीठावर दिसलो तर मग बोला. ते म्हातारं कोणाला नादी तण घेऊन जातो कुठं बी, आणि बरळलं तो कसं बी मग लोक कसं कामा करत. आपण नाव नाही घेत बाबा, कोणाचं लायक असल्याच्या माणसाचंच नाव घेतो आपण. ज्याचे लायकच नाही त्याचं काय नाव घ्यायचं. सगळ्या दुनियाचं खातो तरी म्हणतो मला कमी पडलं. या नेवासा शहरातून माझी सरकारला विनंती आहे, सरकारने या नेवासाच्या पवित्र नगरीतून केलेल्या आव्हानाला आणि या विनंतीला गांभीर्यानं घ्यावं. त्याने आता कालपासून आणि आज सकाळी येवल्यामध्ये काय बोर्ड फाडायचे लोकांना त्याच्या कार्यकर्त्यांना सांगितलेत. त्याच्या कार्यकर्त्यांना आज सकाळी येवल्यामध्ये बोर्ड फाडलेत अशी आम्हाला माहिती मिळाली. तिची खात्री करा. विशेष करून अजितदादा पवारांना सांगतो, त्याला समज द्या आम्हाला त्याच्या विरोधात बोलायला पुन्हा लावू नका. देव जर रोखला नाही तर नाविला जाणं आम्हाला सुद्धा शांतीचा मार्ग मग सोडावा लागेल. पुन्हा आमच्या नावानं खडे फोडायचे नाही. मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा सांगतो, शिंदे साहेब याच्यात बारकाईने लक्ष घाला, याला जाते दंगली घडवायच्यात. आम्ही शांततेचं आव्हान मराठ्यांना करतोय. यांनी जर कार्यकर्त्याच्या माध्यमातून बोर्ड फाडायला लावले तर आम्हालाही वेगळा विचार करावा लागेल. तुम्ही याला वेळीच रोखा. आम्ही मराठे शांत झालोत तुमच्या शब्दावर. तुम्ही सांगितलं होतं 24 डिसेंबर पर्यंत वेळ द्या. आम्ही महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण देतो. आम्ही तुमच्या शब्दाला मान देऊन या मराठा समाजानं तुमच्या शब्दाचा मान सन्मान केलाय. आम्हाला विनाकारण उचकावू नका. आम्हाला उचकवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला जड जाईल. आम्ही आम्हाला उपोषण मागे घेतलं, त्याचबरोबर गावबंदीला सुद्धा स्थगिती दिली तुमच्या शब्दावर. याला सांगा चिल्लर चाळे करू नको. सरकारला याच्यामुळं जड जाऊ शकत. सरकारनं सांगितलेलं आम्ही गांभीर्यानं घ्या. याच्यामध्ये सरकारला त्रास होईल. यानं पहिल्यापासून असंच केलंय. यांनी पिक्चर मध्ये काम करताना ही याच प्रकारचं केलंय. यांनी भाजीपाला विकतानाही असंच केलं. यांनी सरकारमध्ये सुद्धा असंच केलं आणि पक्षाच्या बाबत सुद्धा असंच केलंय. ह्यो ज्या पक्षात जाईन त्या पक्षाची हा वाट लावतोय. मराठ्यांची वाट लावायला निघाला तर मराठ्यांची गाठ आहे एवढं त्याने लक्षात घ्यावं. आमचे बोर्ड फाडले ना आम्हाला काय होणार नाही, पण तुमचं सरकार पूर्ण डॅमेज होईल याची तुम्ही खबरदारी घ्या.
कारण आम्ही तुमच्यामुळे शांत बसलो आहोत. आम्हाला आवाज पुन्हा उठवायला लावू नका. याला 2-3 दिवसात शांत करा, नाहीतर मराठे शांत करायला समर्थ आहेत. सरकारच्या सगळ्या चाव्या बहुतेक फडणवीस साहेबाकडे आहेत. त्यांनी यांना समज द्यावी, नसता मराठे तुमच्या सुद्धा चाव्या काढून घेतील. आम्हाला नाविलाज आहे, आम्ही तुमच्या शब्दा खातर शांत झालो. आमच्या लेकरा बाळांचं वाटोळं आम्ही आमच्या डोळ्यात एकटा बघू शकत नाही. आमच्या लेकराला 70 वर्षानंतर हा आरक्षणाचा घास आलाय. आम्हाला आमच्या लेकराला आयुष्याची भाकरी देऊ द्या. आम्हाला उचकवण्याचा प्रयत्न करू नका. याची नियत पूर्ण फिरली, हे जाती जातीमध्ये तेढ निर्माण करून कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं स्वप्न बघतोय. मराठ्यांना या नेवाशाच्या नगरीतून आव्हान आहे. मायबाप मराठ्यांनो, अशी संधी आपल्याला पुन्हा येणार नाही. शांत राहा. एकदा आपल्या पदरात आरक्षण पडू द्या, मग याच्याकडे बघू हे कुठपर्यंत पळतोय. त्याने बोर फाडले तरी शांत राहा. त्याला काय करायचं ते करू द्या. मी कधीही अपमान सहन करत नाही, पण या मराठ्यांच्या लेकरासाठी मी सुद्धा अपमान पचवलाय. त्याने अंबडमध्ये येऊन खूप काही त्यो तिथं बरळून गेलाय. इतका जर त्यो मी शब्दात गुंतलो नसतो आणि आरक्षण जर जवळ आलं असतं नसतं इतक्या जवळ आलेलं, तर मी काय त्याची खैर केली नसती असा टप्प्यात वाजविला असताना. पण मला ना विला जाणं आता ते अपमान पचवायची वेळ आली, कारण मला माहितीये आता जर संयम धरला नाही तर हे आरक्षणाचा विषय जवळ आलाय, ही विजयाचा क्षण जवळ आलाय. आणि त्यांना मात्र एवढंच पाहिजे, मराठ्यांना उचकायचं आणि यांचं लक्ष आरक्षणापासून विचलित करायचं. आणि मायबाप मराठ्यांनो, तेवढंच होऊ द्यायचं नाही. आपल्या समोर जरी बोर्ड फाडला तरी फक्त व्हिडिओ काढून ठेवा. आरक्षण संपल्यावर येऊन आपण एकच गल्लीत येत. त्याच्यात किती खुमखुमी एकदा बघायचीच आपल्याला बी. मी गप बसलो की बरळत आहे. मी आज सुरू केलं की ते गप बसत. मला आधी म्हणला मला एकट्यालाच बोलायला लागले, माझ्या एकट्याच्याच मागा लागले. किती जण आरक्षणावर बोलते, त्याला कुणीच बोला ना. म्हणलं जाऊ द्या एवढे बार आता जाऊन ते मथर म्हणून झालेले. गप बसलो की नाही मी 20-22 दिवस. मग माझ्या नदीला काही गरज आहे मिले शान आहे का. मग तबक ते आंबडला गेला तिथं टोकरीलं त्याने जाऊ घेणं देणं. खरं बोलवतो पण तो माणूस तेवढं आवडत त्याचं आपल्याला. मी म्हणलं वा गोरगरिबाचा पैसा खाल्ला त्यांचा तळतळाट तुला लागला आणि तू जेलमध्ये गेला आणि बेसन भाकरी खाल्ली. तेव्हा म्हणतो कांदे मिळत आहेत मग काय कोणी भर. काय झालं तिकडं. <laughs>
या माणसाच्या लक्षात आले मराठे आरक्षणात आले. मग आता पर्याय काय? जातीय दंगली घडवायच्या हे स्वप्न तो बघवायला लागलाय. माय बापा हो, मी तुमच्या शब्दाच्या पुढे आत्तापर्यंत गेलो नाही. मी माझा प्रामाणिकपणा या समाजासमोर सिद्ध केलाय. ज्या समाजाला मायबाप मानलं त्या समाजाशी मी गद्दारी केली नाही आणि करणार सुद्धा नाही. फक्त मला तुमच्याकडून शब्द पाहिजे. महाराष्ट्रातल्या मराठा समाजानं आरक्षण मिळेपर्यंत फक्त शांत राहा आणि शांततेत आंदोलन करा. जाळपोळ उग्र आंदोलन करू नका. बाकीचं आपण बघून घेऊ. बाकीचं लय सोपं आहे, त्याचे बी बोर्ड आहेतच ना नंतर. मग भाऊ उगच नादी लागायला लागला तुला, आता काय सांगावं. याने जर बांधा ठोकरले ना, हे दोन दोन वर्ष बोलत नाहीत असे मराठी कलाकार आहे ते. तू यांच्या नादी लागायला लागला. शांत राहा, फक्त आरक्षण मिळूस तर, फक्त आरक्षण मिळूस तर शांत राहा. जसे आता मध्ये आसामला राहायला गेले ते सगळे, थांब मग तू बी. आता याडापटाच्या नादी कशाला लागतो? आम्ही तुला वाटलं लय शहाणे आहेत. मला म्हणतो पाचवी शिकलेले हे काही बोलत आहे. ते म्हणते त्याला आरक्षणाचा अभ्यास नाही. अभ्यास करा आणखी नसून देईन मला. पण तुमच्या पात्रा सगळ्या मोडून काढ्याक नाही, खुटा तयार करून ठुलाक नाही. तो अभ्यासाचा काय उपयोग रे? जेलमध्ये जाऊन आला काय उपयोग तो अभ्यासाचा? आणि बिगार अभ्यासवले बरे आहे ना तो अपेक्षा. कशातच गठाणं सरकार सुद्धा परेशानी आयला. ते म्हणते येडपटे कशातच गठाण आहे, कारण त्यांचे परेशानी आहे सध्या. ते म्हणतात कस काय घटत नाही. ते म्हणते मला पाचवी शिकलेले, सरकारने 3 दिवस घातले बा माझ्या शिक्षणात, किती शिकलेलं आहे बघण्यात. ते म्हणले इतकं उत्तरं देतं हे याचा अर्थ हे लय शिकलेलं आहे. 3 दिवस परेशान. आणि त्यांना मी भाषा बी कळत नाही, मराठवाड्याची भाषा मी. काही काही शब्द कळत आहेत, काही काही कळत नाहीत. नाही कळाले का? त्या अधिकाऱ्याला विचारते त्याचा अर्थ काय होतो रे. त्या अधिकाऱ्याला नाही कळलं ते मला फोन करतोय याचा अर्थ काय होतो. म्हणलं मला नाही जाऊन तिकडं. हे कलाकार आहेत, आपण कमी कलाकार नाहीत. यांनी आपल्याला 70 वर्ष काही कळून दिलं नाही आरक्षण आहे म्हणून. कळून दिलं का? आता नोंदी सापडल्यावर तर खरं मानावं लागेल का नाही? समजा या नेवाशा शहरात माझी 2 गुंठे जागा आहे, समजा बरं का? नाही लावताना माझ्या मागं लफड गाई. आणि मला माहीतच नाही ती कुठे. आणि नेवाशातल्या लोकांना माहीत नाही याची कुठशी घेऊन. नुसतंच म्हणत होतो आरक्षण आहे किंवा जागा आहे जागा आहे. पण आता मला 7-12 सापडला. जरी तुम्ही दादागिरीनं ती बळकिली असली, तुमचं मनुष्यबळ जास्त असलं म्हणून तुम्ही बळकिली, किंवा तुमच्या आता सत्ता आहे म्हणून तुम्ही बळकिली, पण 7-12 मिळाल्यावर तुम्ही मही जागा देणार का नाही? आणि तरी तो म्हणतो आत येऊ नका आणि बाहेर जाऊ नका. वरच कोणचं घेतो रे? आत येऊ नको बाहेर येऊ नको, तिथंच आहेत आम्ही. तूच लय दिवस खाल्ला, जरा बाहेर व्हाय. थोडा खातो का वर? त्याला एकट्यालाच पुरा, त्याचं एक घर नाही आमच्या गावात, तरी 31% आरक्षण खातो. खातो किती? खायची हवस त्याची संपना. परत मला म्हणतात मला माया मागा लागली. मला लय बोलत आहेत, काही गरज होती वाटा जायची. आता चाललं होतं ना शांततेत राज्य सगळं. सरकारनं सुद्धा शंभूराजे देसाई साहेबांचं स्टेटमेंट, सगळं शांत झालंय आता राज्य. छगन भुजबळ कशाला बोलले? पाहिलं मी पाहिलं ते चुकून नाव घेतलं बा. आज त्याचं नाव घेणं माझी गंगात 100 बार आंघोळ कर नाही. मी आणितच नाही तोंडर, पण आलं ते कारण ज्या माणसाला का घेत नाही त्यांच्या विचाराला फक्त आपला विरोध होता. इथून पाठीमाग वैचारिक मतभेद असले पाहिजेत आणि तेच होते. आपला विरोध व्यक्ती म्हणून त्यांना नव्हता, त्यांच्या विचाराला आपला विरोध होता.
पण आता व्यक्ती म्हणून सुद्धा त्या माणसाला आपला विरोध आहे, कारण ज्या घटनेच्या पदावर बसलाय, कायद्याच्या पदावर आहे, त्यानेच कायदा पायदळी तुळवायला सुरुवात केली, म्हणून तो माणूस त्या लायकीचा सुद्धा आता राहिला नाही. त्यांच्याकडे पालकत्व या राज्याचं, त्यांनी काय बोलावं आणि काय बोलू नये याचं भान ठेवलं पाहिजे. आता राज्य शांत झालं होतं, पुन्हा वातावरण दूषित करण्याचा डाव यांनी आखला. मी रात्रंदिवस एक केली आणि मराठा समाजाला आव्हान करतोय, शांत राहा, हे शासन आणि प्रशासनाचं काम आहे, राज्यात शांतता राहिली पाहिजे. सरकारचं काम आपण मराठे स्वतः पुढं होऊन करायला लागलो, या राज्यात शांतता राहू द्या, हे काम आपण करायलो आणि तो दोन दिवसाला बिघडितोय. एक तर वय झालंय, त्याला काही सुचाना बराळायला लागलंय, कुंकडे बी खाल्लेलं पचाना, त्याला काहीच होय ना, त्या ताना ताना ते बऱ्याच बऱ्याच जातही वाटतं पचाना म्हणून, तिकडंच बरळतं, परत बोललं गे त्याला लय वाईट वाटतं. तो आरक्षण फक्त एकदा मिळून दी, मग दाखवतो तुम्हाला. हा तुम्ही विनाकारण आम्हाला डाव चालात ना, आमचा हक्काचा सुना आम्हाला देत नाहीत, तुम्ही कसे देत नाहीत तेच आम्ही विभक्तो. आता मराठे फक्त शांततेत आंदोलन ठेवा, हे शांततेचं ब्रह्मास्त्रात एवढी ताकद हे कोणालाच पेलत नाही, लक्षात ठेवा. आणि या शांततेच्या आंदोलनामुळंच आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत आज नसता 70 वर्ष आपल्याला यांनी मेळ लागून दिलं नाही, आरक्षण कुठं? आता सगळ्यांना कळालंय, मराठा समाज ओबीसी आरक्षणात आहे, गावखेड्यातल्या ओबीसी बांधवांना सुद्धा याबद्दल सहानुभूती आहे. जर मराठ्यांच्या नोंदी सापडल्या असतील तर मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे, हा गावखेड्यातला मरा ओबीसी बांधव म्हणतोय. आता आपल्या नेत्यांनी बोललं नाही पाहिजे, तरी हे बोलतच याला ना थांबा, आता मी बोलत नाही, आता सरकारचं बघतो दोन दिवसात. पुन्हा एकदा सरकारला मुख्यमंत्री साहेबांना जाहीर आवाहन करतोय, अजितदादांना सुद्धा तुम्ही आत लक्ष घाला, हा माणूस जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय, याला वेळीच रोखा. आम्ही संयम धरलाय, आमचा संयम तुटू देऊ नका, याला 2-3 दिवसात तुम्ही गप बसवा. कालच बातम्या आल्या होत्या, अजितदादा म्हणले जरंगे पाटलांनी फक्त त्यांना अरे तुरे बोलू नये. मी सकाळी सांगितलं मीडियाच्या बांधवांना, तो जर शांत बसत असेल तर त्याची आमची काय दुश्मनी नाहीये. त्याने बोलायचं बंद करायचं, आम्ही बोलणार नाहीत. अजितदादांनी याच्यावर लक्ष ठेवा. आता सकाळपासून आम्ही शांत झालो होतो, त्यांनी दुपार सुद्धा होऊ दिली नाही. त्यांनी कार्यकर्त्याला बोर्ड फाडायला लावलेत, मी शांत बसू शकत नाही, कारण मी माझ्या जातीशी प्रामाणिक आहे. माझ्या जातीच्या पोरांना त्रास व्हायला लागलाय आणि तुमचा माणूस गप बसत नसाल तर मी जातीच्याच बाजूने राहणार. आणि जात माझी जात हे आता करोडच्या संख्येने एकजूट झाली, तुम्ही कुणीही आमच्या बाजूने नाही बोललात तरी आम्हीच मराठे तुम्हाला शांत करायला आम्ही काफी आहेत. आम्ही सुद्धा सतर्क आहेत आणि सज्ज सुद्धा झालेलो आहेत. तुम्ही फक्त त्याला एकदा रोखून बघा, नुसत्या बातम्या आणू नका की आम्ही तंबी दिली म्हणून. सरकारने किंवा सरकारचा हे डाव हे काय असा संदेश जनतेत जाऊ देऊ नका. नसता एका बाजूने तुम्ही म्हणणार आम्ही तंबी दिली आणि दुसऱ्या बाजूने पुन्हा सुरू होणार, याचा अर्थ तुम्हीच पाठबळ देतात की काय असं होतोय. त्यामुळं मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांना जाहीरपणानं शेवटची विनंती, यांना रोका. हे जर रोखले नाही तर नाविलाजानं आमचाही नाविलाज होईल. मराठ्यांना 24 डिसेंबर पर्यंत शांत राहा,
आरक्षण मिळेपर्यंत एका नाही कोणाला काही बोलू नका। या राज्यात शांतता ठेवण्याची जबाबदारी मराठ्यांच्या खांद्यावर आहे। यांना काय करायचे ते करू द्या, नंतर पाहू। फक्त तुम्ही आपली एकजूट फुटू देऊ नका। जाता जाता तुम्हाला एक शब्द देतो, माझा जीव ही गेला तरी मी मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय एक इंच ही माग हटणार नाही। शब्द तुम्हाला देतो आणि थांबतो। जय जिजाऊ, जय शिवराय। कर्ज फेडा असं हे शेतकरी म्हणतात। सेनगाव तालुक्यातील 10 शेतकऱ्यांचं मुख्यमंत्र्यांना या संदर्भातलं निवेदन गेलेलं आहे। कापूस सोयाबीनला भाव नसल्यानं आता शेतकरी हतबल झालेला आहे। मदत करू शकत नाही अशा स्थितीत शेतकरी जगणार कसा? सोयाबीनचं पीक गेलं, कापसाचं पीक गेलं, धानावर अनेक रोगांनी उद्ध्वस्त केलंय। आणि म्हणून आज विशेष करून मराठवाड्यामध्ये आज पाऊसाचं प्रमाण 36% पाऊस पाणी धरणामध्ये शिल्लक आहे आणि आपल्याला 7 महिने परत करायचे आहेत। पिण्याचं पाणी नाही, शेतीमध्ये पिकत नाही आणि अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांनी आता किडनी विकायची बाळी आली, शेती विकायची बाळी आली, वावर विकायची बाळी आली, म्हणजे शेतकऱ्याच्या मुळावर उठलेलं सरकार आहे। आणि लवकरात लवकर सरकारने या राज्यामध्ये कर्जमाफी केल्याशिवाय, कर्जमुक्त केल्याशिवाय शेतकऱ्याला आता या राज्यातील शेतकरी वाचणार नाही। डिसेंबरची जी डेडलाईन दिली तोपर्यंत जर आरक्षण मिळालं नाही तर वेगळा कायदा करून आरक्षण दिलं जाईल असं जरागे पाटील म्हटले की आमचं आणि सरकारचं ठरलं, ओबीसी नेते म्हणून काय वाटलं? नाही, आता सरकारचं आणि जरांगेचं काय ठरलंय ते अधिवेशनात विचारू आम्ही। तुमचं गुपचूप काय ठरलं की आतमधून ठरलं की बाहेरून ठरलं ते सगळं आम्ही विचारू। आणि कुणालाही कोणतंही आरक्षण देण्यामध्ये मराठा समाजाला कधीच आमचा विरोध नव्हता, आजही नाही, उद्याही नाही। केवळ ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता तुम्ही ते द्यावं ही मागणी कायम। विजय वेळटावर नागपूरमध्ये बोलत होते। पीक विम्याची रक्कमही मिळाली नसल्यानं आता शेतकरी संकटात सापडलेला आहे। राज्याला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। हिंगोलीच्या शेतकऱ्यांनी स्वतःचे अवयव विक्रीला काढले आहेत। आमची किडनी, लिव्हर, डोळे विकून बँकेची कर्ज फेडा, सरकार आणि जरांगेंचं काय ठरलं हे आम्ही अधिवेशनात विचारणार असं देखील यावेळेला वडेट्टीवार म्हणाले। सरकार आणि जरांगेंचं काय ठरलंय हे आम्ही अधिवेशनात विचारणार असं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणतात। सरकार शेतकऱ्यांच्या जीवावर उठलाय का असं देखील वडेट्टीवारांनी सवाल उपस्थित केलाय। आणखी एक महत्वाची बातमी, विधानभवनामध्ये शिवसेना आमदार पात्रता प्रकरणी सुनावणीला आता सुरुवात झालेली आहे। सुनील प्रभूंची सलग 3रा दिवशी साक्ष नोंदवण्यास आता सुरुवात झालेली आहे। दोन्ही बाजूच्या वकिलांमध्ये आरोप प्रत्यारोप सध्या सुरू आहेत। आज पुन्हा जेठमलानी यांच्याकडून प्रभू यांना व्हीपवरून प्रश्न विचारले जात आहेत। उरलेल्या आमदारांना तुम्ही आमदार निवासात व्हीप दिला का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय। काही आमदारांना मी पक्ष कार्यालयात व्हीप दिला असं उत्तर सुनील प्रभूंनी त्यावर दिलंय। काहींना आमदार निवासात, काहींना जिथे असतील तिथे व्हीप दिला असं प्रभू म्हणाले। तर सुनील प्रभूंची उलट तपासणी सध्या सुरू आहे। जेठमलानी यांनी आमदार निवासात व्हीप पाठवलं ते कुठलं? सुनील प्रभू हो म्हणाले त्यावर। जेठमलानी यांनी 20 जूनला शिवसेनेच्या किती आमदारांनी मत दिलं होतं असा सवाल केला तर त्याला सुनील प्रभू यांच्याकडून प्रतिज्ञापत्रात दिलंय असं उत्तर देण्यात आलं। तर मला थेट आकडा अपेक्षित आहे असं जेठमलानी म्हणाले।
त्यावर सुनील प्रभूंनी उत्तर दिलंय. मी यापूर्वीच सांगितलंय की सेनेच्या सर्व 55 सदस्यांनी मतदान केलं होतं. जेठमलानी यांनी 9 जण ऑफिसमध्ये होते असं म्हणता, मग बाकीचे 46 आमदार निवासात होते का असा सवाल उपस्थित केला गेला. त्याला भाषांतरावेळी साक्षीदाराला उत्तर बदलण्याचे संकेत दिले जात आहेत. शिंदेगडाच्या कनिष्ठ वकिलांनी हे आरोप केले. त्यावर सुनील प्रभू यांनी माझं लक्ष विचलित केलं जात आहे असं उत्तर दिलंय. त्यावर नार्वेकर असं म्हणाले की असं असेल तर मी एका वकिलाचा या ठिकाणीच प्रवेश देईन. सर्वांनी भान आणि मर्यादा राखावी असं आवाहन सगळ्यांना केलं. आणि आता महाफास्ट 100 मधून घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. छगन भुजबळांना भाजपकडून ऑफर, जरांगेंचा मोठा दावा. मराठा समाजाला त्रास देण्यासाठी काही पलट्या मारण्याचे ठरलं आहे का जरांगेंचा सवाल. फडणवीसांच्या मौनावर देखील शंका उपस्थित. शिंदेगट आणि अजित पवार गट कमलाबाईच्या पदरा खालून निवडणुका लढतील, संजय राऊतांची टीका. बावनकुळ्यांनी उडवले असतील 3.5 कोटी रुपये, त्यांच्याकडे खोकेच खोके आहेत आणि जर काहीच केलं नाही तर बावनकुळे खुलासे का करत आहेत, संजय राऊतांचा सवाल. भाजपचे कुळे यांची मुळे मकाऊच्या कसिनो महालात पोहोचली, कुळे यांचे समर्थन आज भाजपचे दूध कुळे करीत आहेत. सामनाच्या अग्रलेखमधून बावनकुळ्यांसह भाजपवर निशाणा. शिवसेना आमदार पात्रता प्रकरणी सुनावणीला सुरुवात, विधानभवनात पार पडते सुनावणी. ठाकरेगडाच्या सुनील प्रभूंची विधानसभा अध्यक्षांविरोधात तक्रार, अपात्रतेच्या सुनावणीत अध्यक्षांचा वेळकाढूपणा, विधानसभा अध्यक्ष पक्षपातीपणा करत असल्याचाही प्रभू यांचा आरोप. 31 डिसेंबरच्या आधी निकाल देणं गरजेचं, 31 तारखेनंतर सरकार घरी बसणार, 31 तारीख ही सरकारची डेडलाईन, आदित्य ठाकरेंचा कोकण दौऱ्यादरम्यान दावा. सावंतवाडीत आदित्य ठाकरेंच्या पहिल्या खळा बैठकीला सुरुवात, आदित्य ठाकरेंसोबत ठाकरेगडाचे नेते उपस्थित, खळा बैठकीमधून नागरिकांचे प्रश्न जाणून घेणार. दर 15 दिवसाला बाप बेटे एखाद्या देशात जातात, तिथे काय करतात याचा रेकॉर्ड आम्ही कधी तपासला का, सामनातील बावनकुळ्यांच्या टीकेवर रावसाहेब दानवे यांची प्रतिक्रिया. समाजातील तेढ दूर करण्यासाठी वारकऱ्यांसारखं व्हावं लागेल, कार्तिकी पूजेनंतर फडणवीसांची ही प्रतिक्रिया. समाजाचे प्रश्न मांडताना दुसऱ्या समाजाबद्दल अपशब्द आकस नको, फडणवीसांचा सल्ला. आणि एक महत्वाची बातमी, ठाकरेगडातील कार्यकर्त्यांची शिवाजी पार्क पोलीस ठाण्यावर धडक पाहायला मिळते. शिवाजी पार्कवरील राड्यावरून ठाकरे गट आता आक्रमक झालेला आहे. गुन्हा दाखल केल्यानं ठाकरे गट पोलीस ठाण्याबाहेर एकवटलेला आहे. शिंदे गटावर देखील गुन्हा दाखल करण्याची ठाकरे गटाची मागणी आहे. शिवाजी पार्क पोलीस स्टेशनच्या बाहेरची आपण ही दृश्य बघतोय. ठाकरे गटाचे कार्यकर्ते सध्या शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये जमलेले पाहायला मिळत आहेत. सुनील जाधव माझे सहकारी आपल्यासोबत थेट जोडले गेलेत. सुनील, ठाकरे गटाचे कार्यकर्ते आता आक्रमक झाले आहेत. अगदी बरोबर आहे सुमित, पाहिलं गेलं आपण की स्मृतीस्थळावरती गेले. 16 तारखेला जो राडा झालेला त्या राड्यानंतर ठाकरे गटातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल झालेले व त्याचबरोबर या ठिकाणी अनेक जणांना नोटीसही देखील बजावण्यात आलेली. मात्र ठाकरे गटाकडनं कुठलाही गुन्हा विरोधकांवरती दाखल झाला नव्हता आणि हेच याचाच निषेध करत आज ठाकरे गटातील महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलीस स्थानकांवरती गोळा झालेले आहेत आणि विशेष म्हणजे आत्ता त्यांची तक्रार दाखल करून घ्यावा अशी मागणी जी आहे त्या महिलांची आहे. आणि थोड्या वेळपूर्वीच यापैकी 4 पदाधिकारी जे आहेत ते पोलिसांच्या भेटीला वरती गेलेले आहेत आणि एकंदरीत तक्रार दाखल करून घ्यावी आणि अशा प्रकारची मागणी या ठिकाणी करत आहे. विशेष म्हणजे CCTV माध्यमातून ही तक्रार दाखल करणार असल्याचे पोलिसांकडनं सांगितलं गेलं आहे. मात्र शिंदे गटाकडनं ज्या पद्धतीने ही तक्रार दाखल केली त्यावेळेला कुठल्याही प्रकारची CCTV न पाहताच गुन्हा दाखल केला आहे. याच पार्श्वभूमीवर आमचाही गुन्हा दाखल करण्यात यावा अशा प्रकारची जी मागणी आहे या महिला कार्यकर्त्यांकडनं होत आहे. आपल्याबरोबर काही महिला आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. ताई, तुम्ही या ठिकाणी आलेला आहात, नेमकं काय तुमची तक्रार होती आणि काय तक्रार दाखल करण्यासाठी? म्हणजे आता धक्काबुक्की दोन्ही केली, त्यांनी सुरुवात त्यांनीच केली धक्काबुक्कीची आणि त्याच्यानंतर मग आता धक्काबुक्की समोरच्यानी केल्यानंतर आपले करणारच ना, म्हणून मग फक्त आमचीच कंप्लेंट घेत आहेत, त्यांची घेत नाही आहेत. त्याच्यासाठी हा सगळा कालपासून चाललेला आहे खटाटो आणि आता आमचे वरिष्ठ वरती गेलेले आहेत, ते आता वकील वगैरे आहेत तिथे, काय ते समजेल आता खाली आल्यानंतर तक्रार घेतली आहे की नाही घेतली आहे. आता इतका वेळ झाला आहे म्हणजे तक्रार घेतली असेल असं. नक्कीच सर,
पुढची आपण महत्त्वाची बातमी बघतोय. नाशिक सिटीलिंक कर्मचाऱ्यांच्या संपाचा शिवमहापुराण कथेला फटका बसलेला आहे. शिवमहापुराण कथेसाठी बस सोडण्यास कर्मचाऱ्यांचा विरोध आहे. तपोवनमधील डेपोचा गेट कर्मचाऱ्यांनी अडवल्यानं आता बस पुन्हा एकदा माघारी फिरली. शिवमहापुराण कथेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी 10 बसेसची सुविधा करण्यात आली होती, मात्र संपकरी कर्मचाऱ्यांनी शिवमहापुराण कथेसाठी सोडलेली बस अडवली होती. तुमच्या माणसाला थांबवा ते बोलायचे थांबले तर आम्हीही थांबू, देवेंद्र फडणवीसांच्या आवाहनानंतर मनोज जरांगे पाटलांची प्रतिक्रिया. राज्य मागासवर्ग आयोगाच्या बैठकीला पुण्यामध्ये सुरुवात. पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये बैठकीचं आयोजन. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्व. नागपुरात शिंदे समितीच्या बैठकीला सुरुवात. बैठकीत माजी न्यायमूर्ती कुणबी दाखल्यांसंदर्भातील नोंदींचा घेणार आढावा. नागपुरात असलेल्या शिंदे समितीमधील सदस्यांनी प्रसिद्ध टेकडी गणेशाचं घेतलं दर्शन. शिंदे समिती नागपूरमध्ये मराठा कुणबी दाखले आता शोधणार आहे. शरद पवार गटाकडून लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात. शरद पवार गटाकडून 8 लोकसभा मतदारसंघावर दावा. जळगाव, दिंडोरी, रामटेक, माढा, अमरावती, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा या मतदारसंघांचा समावेश. नंदुरबारमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांचं पारंपरिक आदिवासी पद्धतीनं स्वागत. घर घर चलो अभियानाअंतर्गत बावनकुळ्यांची शहरातून भव्य रॅली. ठाकरेगडाचे उपनेते अद्वय हिरेंना आज मालेगाव कोर्टात हजर करणार. जिल्हा बँक फसवणूक प्रकरणी अद्वय हिरे सध्या तुरुंगात आहेत. रायगड लोकसभेतून उद्धव ठाकरेंनी मला उमेदवारी जाहीर केली आहे, त्यामुळे मी रायगड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढणार. माजी खासदार अनंत गीते यांचा दावा. सिंधुदुर्गमधील ठाकरेगडाचे ओबीसी सेलचे जिल्हा प्रमुख रुपेश पावसकर शिवसेना शिंदे गटात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश. इंदापूरमध्ये राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा. खासदार सुप्रिया सुळेंचीही मेळाव्याला प्रमुख उपस्थिती. अहमदनगरच्या नेवासामध्ये जरांगेंच्या सभेसाठी मोठ्या संख्येनं मराठा बांधव दाखल. एक मराठा लाख मराठाच्या घोषणाबाजीनं नेवासा शहर दणाणलंय. कोल्हापूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक. कोल्हापूर बंगळुरू महामार्गावर चक्का जाम आंदोलनाला सुरुवात. कोल्हापूरच्या शिरोली राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांची नाकाबंदी. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चक्काजाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. प्रस्तुत करता मोटेगावकर सरांचे आरसीसी महाराष्ट्राची डॉक्टर व इंजिनियर घडवणारी फॅक्टरी. को पावर्ड बाय बाबा जाधव मसाले. कोल्हापुरी चिकन रस्सा मसाला. असल खा असल रहा. हेडलाइन से प्रस्तुत करता सर्व प्रकारच्या खोकल्यावर अमृताप्रमाणे गुणकारी फक्त अमृत अडुळसा. वाव, घर सजवा स्टरलाइट CRI प्लस टेक च्या बेटर क्वालिटी लाइट ने. स्टरलाइट, फॉल इन लव विथ योर होम. न होता आपलं म्हणणं आग्रही मांडणं हे मला असं वाटतं अधिक चांगलं होईल. तुमच्या माणसाला थांबवा ते बोलायचे थांबले तर आम्ही सुद्धा थांबू. देवेंद्र फडणवीसांच्या आवाहनानंतर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया. त्यांना ही पुस्त नाही की आम्ही तुमच्या पाठीशी तुम्ही वक्तव्य करत राहा. सरकार सांगू शकत नाही त्यांना. आजी दादा सांगू शकत नाहीत का त्यांना? गृहमंत्री त्यांना सांगू शकत नाहीत का तुम्ही थांबा म्हणून? हिवाळी अधिवेशनासाठी छगन भुजबळ यांना नागपूरच्या रविभवन परिसरातील 1 क्रमांकाच्या बंगल्याचं वाटप तर 2 क्रमांकाचा बंगला दिलीप वळसे पाटील आणि 3 क्रमांकाचा बंगला राधाकृष्ण विखे पाटलांना देण्यात आलाय. वैचारिक विरोधासोबतच आता भुजबळांना वैयक्तिक विरोध सुद्धा. मनोज जरांगे यांचा छगन भुजबळांवर हल्ला बोल. वैचारिक तर मतभेद असलेच पाहिजे. पूर्वी त्यांच्या विचाराला आपला विरोध होता, त्यांचे व्यक्ती म्हणून त्यांना विरोध नव्हता, पण आता व्यक्ती म्हणून सुद्धा विरोध आहे. शरद पवार गटाकडून लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात. शरद पवार गटाकडून 8 लोकसभा मतदारसंघांवर दावा. जळगाव, दिंडोरी, रामटेक, माढा, अमरावती, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा या मतदारसंघांचा समावेश.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज राजस्थानचा दौरा। निवडणुकीच्या प्रचारासाठी शिंदे राजस्थानला उपस्थित राहणार। शिंदे मुंबईहून राजस्थानसाठी रवाना। आदित्य ठाकरे यांच्या खडा बैठकांना थोड्याच वेळात सुरुवात होणार। दोडा मार्ग, सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, चिपळूण, खेड, महाड, नागोठणे या ठिकाणी खडा बैठका होणार आहेत। आमचं सरकार आल्यानंतर कुठलाही प्रकल्प राज्याबाहेर गेला नाही, उद्योगमंत्री उदय सामंत यांचा दावा। पुरावे द्यायचे असतील तर ते सादर करावं असं मी 3 महिन्यापूर्वी सांगितले होते, पण कोणाकडे पुरावे नसल्यामुळे जो व्हाईट पेपर आम्ही काढलेला आहे तो ऑथेंटिक आहे आणि कुठचाही प्रकल्प हे सरकार आल्यानंतर गेलेला नाही। आणि आता टॉप 9 मध्ये जाणून घेणार आहोत मोठ्या बातम्या। उद्धव ठाकरेंसोबत असणाऱ्या लोकांना घेरण्याचा प्रयत्न केला जातोय, ईडी चौकशीला निघण्यापूर्वी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया। अहमदनगरमधील श्रीरामपूरमध्ये जरांगे पाटलांची जाहीर सभा संपन्न, हजारोंच्या संख्येनं मराठा बांधवांची सभेला उपस्थिती। मनोज जरांगे यांच्या आज अहमदनगरमध्ये 3 जाहीर सभा, नेवासा, शेवगाव, बोधगावमध्ये जरांगेंची जाहीर सभा होणार, या सभेसाठी जोरदार तयारी सुरू। राज्यात होणाऱ्या ओबीसी आंदोलनामध्ये शिंदे गटाचे ओबीसी नेते किरण पांडव सहभागी होणार। आता ओबीसी आंदोलनामध्ये आणि सभांमध्ये पांडव उपस्थित राहणार। मला विनंती केली की किरण सारखे जे युवा नेतृत्व आहे ते आमच्या राष्ट्रीय ओबीसी मध्ये काम करण्याकरता यांना परवानगी द्या आणि खुले मनाने त्यांनी त्याला परवानगी दिली आणि त्यांनी सुद्धा ते स्वीकारली। भाजपचे कुळे यांच्या मुळे मकाऊच्या कसिनो महालामध्ये पोहोचली। कुळे यांचं समर्थन म्हणजे भाजपचे दूध कुळे करत आहेत। सामनाच्या अग्रलेखातून 52 कुळींसह भाजपवर निशाणा। माजी मंत्री सुनील केदार यांच्यावरील खटल्याचा 28 नोव्हेंबरला निकाल। मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये 150 कोटींच्या कथित घोटाळ्याचं प्रकरण, केदार यांच्याकडे होतं जिल्हा बँकेचं अध्यक्षपद। डीपफेकच्या दुरुपयोगासंदर्भात केंद्र सरकार आता कडक पावलं उचलण्याच्या तयारीत। दिल्लीमध्ये आज इंटरनेट प्रमुख प्लॅटफॉर्मच्या मीडिया प्रतिनिधींसोबत केंद्र सरकार चर्चा करणार आणि फ्रेमवर्क तयार करणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते कार्तिकी एकादशीची महापूजा संपन्न। रात्री 2:20 पूजेला सुरुवात झाली तर 3:25 पूजा संपन्न झाली। देवेंद्र फडणवीस अमृता फडणवीसांची नीरा नरसिंहपूरच्या लक्ष्मी नृसिंह मंदिरामध्ये दर्शनासाठी हजेरी। समाजातील तेढ दूर करण्यासाठी वारकऱ्यांसारखं व्हावं लागेल। एक महत्वाची बातमी, नागपुरात आज ओबीसींचं शिष्टमंडळ शिंदे समितीची भेट घेणार आहे। कुणबी मराठा नोंदींसह ओबीसीतील मागास जातींचा शोध घ्यावा, शिंदे समितीला भगवंतराव तायवाडे आणि शिष्टमंडळ या संदर्भातलं निवेदन देणार आहे। नेमक्या किती नव्या नोंदी सापडल्यात हे शिंदे समितीनं स्पष्ट करावं अशी मागणी देखील तायवाडेंनी केली आहे। कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात रविकांत दुपकर यांचं 15 दिवसांपासून आंदोलन। आंदोलनामध्ये राजू शेट्टी किंवा स्वाभिमानीचा उल्लेख न केल्यामुळे चर्चा। स्वाभिमानी शेतकरी संघटना आज रास्ता रोको आंदोलन करणार। स्वाभिमानी शेतकरी संघटना पुणे बंगळुरू महामार्ग रोखणार, स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला इशारा। आर पारची लढाई आहे, जोपर्यंत रक्ताचा शेवटचा थेंब आहे तोपर्यंत आपण लढत राहायचं आहे। कसल्याही परिस्थितीत या कारखानदारासमोर आणि या शेतकऱ्यांच्या समोर झुकायचं नाही, एवढंच सांगतोय। खासदार सुप्रिया सुळे आज इंदापूरच्या दौऱ्यावर, दूध आणि कांदा दर प्रश्नी इंदापूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढणार, तर सुळे यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्ता मेळावाही पार पडणार। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज अमरावतीच्या दौऱ्यावर, अमरावती अकोला मार्गावर अखंड रस्ता निर्मितीचा गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद, डेकॉर्डच्या टॉवरचं गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज नंदुरबार दौऱ्यावर, मोदींच्या कामाचा लेखाजोखा नंदुरबारकरांसमोर मांडणार। मुंबईतील डिलाई रोड पुलाचं आज मंत्री दीपक केसरकर आणि लोढा यांच्या हस्ते उद्घाटन। पुलावरील सर्व मार्गिका आजपासून खुल्या केल्या जाणार। शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांचा मुलगा सलील देशमुखला मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा। सलील देशमुखला 10 वर्षांकरता पासपोर्ट नूतनीकरण करायला सत्र न्यायालयाची परवानगी। महादेव बेटिंग ऍपशी संबंधित तपास आता गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलाय। पाटुंगा पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याचा तपास आता गुन्हे शाखा करणार आहे।
मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर गॅन्ट्री बसवण्यासाठी आज ब्लॉक असेल. दुपारी 12 ते 2 या वेळेमध्ये मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद असेल. आणि आता पाहणार आहोत मुंबई उपनगरातल्या टॉप 9 घडामोडी. डिसेंबर पासून मुंबईतील सागरी मार्गांवर इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी सुरू होणार आहे. इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी गेटवे ऑफ इंडिया ते नवी मुंबईतील बेलापूर पर्यंत प्रवास करेल. निलाय रोड पुलावरील वरळीहून येणाऱ्या मोठ्या वाहनांना फिरण्यासाठी जागा सपुरी असल्यामुळे बस आणि अवजड वाहनांना अडचण निर्माण होण्याची शक्यता. मुंबई विद्यापीठाच्या शिरपेसामध्ये आणखी एक मानाचा तुरा. युजीसी कडून मुंबई विद्यापीठाला वर्ग 1 श्रेणी स्वायत्ततेचा दर्जा बहाल. येत्या 25 आणि 26 नोव्हेंबरला मुंबई ठाणे पालघरला पावसाचा येलो अलर्ट. मेघगर्जना आणि विजांसह हलक्या सरींची शक्यता. ठाण्यामध्ये कोयता गँग नंतर आता चॉपर गँग सक्रिय झाले. ठाण्यामध्ये ब्रह्मांड आझाद नगर मधील हॉटेलच्या मालकावर आणि कर्मचाऱ्यावर हल्ला. जेवणाची ऑर्डर वेळेत न दिल्यामुळे हल्ला केल्याची माहिती. मुंबईच्या माझगाव परिसरामध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणी दोघांना भायखळा पोलिसांनी अटक केली. इम्रान शेख आणि शेरू खान अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं. हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले. दे रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले. छगन भुजबळांना भाजपकडून ऑफर. जरांगेंचा मोठा दावा. मराठा समाजाला त्रास देण्यासाठी काही पलटा मारण्याचं ठरलंय का? जरांगेंचा सवाल. फडणवीसांच्या मौनावरही शंका उपस्थित. शिंदे गट आणि अजित पवार गट कमळाबाईच्या पदराखालून निवडणुका लढवतील. संजय राऊतांची टीका. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी सुरू. सुनील प्रभूंची सलग तिसऱ्या दिवशी साक्ष नोंदवण्यास सुरुवात. अपात्रतेच्या सुनावणीमध्ये विधानसभा अध्यक्षांचा वेळ काढूपणा. ठाकरे गटाच्या सुनील प्रभूंची तक्रार. नार्वेकर पक्षपातीपणा करत असल्याचाही आरोप. नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात शिंदे समितीची बैठक. माजी न्यायमूर्ती. मराठा कुणबी आणि कुणबी मराठा नोंदी शोध मोहिमेचा आढावा. आणि ओबीसींचं शिष्टमंडळ शिंदे समितीची भेट घेणार. नमस्कार. मी निकिता पाटील आणि गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. प्रत्येकाला वाटत असतं की आपण जीवनामध्ये सक्सेसफुल व्हावं, पण ते कधी कसं या प्रश्नांची उत्तरं काही मिळत नाहीत. आणि नेमकं हेच उत्तर म्हणजे याच यशाचा पासवर्ड आज आपण शोधणार आहोत. गुरुकिल्ली यशाची या कार्यक्रमातून आपण आज आपला हा यशाचा मूलमंत्र जाणून घेणार आहोत. आज आपण शेअर बाजार, आर्थिक यशाचा एक उत्तम मार्ग या विषयावर माहिती घेणार आहोत. आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत शेअर मार्केट एक्सपर्ट डॉक्टर शशांक रावले. सर, सर आपल्या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत. तर विषयाला सुरुवात करण्याआधी आपण डॉक्टर रावले सरांबद्दल जाणून घेऊयात. डॉक्टर शशांक रावले हे महाराष्ट्रातले यशस्वी शेअर ट्रेडर आहेत, इन्व्हेस्टर सल्लागार आहेत. डॉक्टर शशांक रावले यांना महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते बेस्ट टेक्निकल अनालिस्ट आणि इन्व्हेस्टमेंट ऍडव्हायझर हा पुरस्कार सुद्धा मिळाला आहे. आणि त्याचबरोबर सोनू सूद, विद्युत जामवाल, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सुद्धा नुकताच त्यांचा सन्मान करण्यात आलाय. ते ट्रेडेक स्पीकर सुद्धा आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरांनी शेअर बाजारमध्ये अमेरिकेच्या कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीमधून डॉक्टरकी सुद्धा मिळवली आहे. मला सांगायला आनंद होतोय की असे खूप कमी लोक असतात जे शेअर बाजारामध्ये पीएचडी करतात आणि त्यापैकीच एक आहेत डॉक्टर शशांक रावले सर. फोर्ब्सनं सुद्धा त्यांच्या या कामाची दखल घेतली आहे आणि त्यांचे 700 शब्दांचं आर्टिकल सुद्धा फोर्ब्स मासिकानं प्रसारित केलंय. तर सर, आपल्या आजच्या या सगळ्या विषयाशी संबंधित माझा पहिला प्रश्न हाच असणार आहे की आपण शेअर मार्केट मधली गुंतवणूक, त्याचबरोबर ट्रेडिंग मधली गुंतवणूक हा आपल्या आर्थिक यशाचा एक उत्तम मार्ग कसा ठरू शकतो?
येस नमस्कार प्रेक्षकांनो, लक्षात घ्या हा मॅच जसा मॅडमनी प्रश्न विचारला की हा आर्थिक यशाचं कारण कसं ठरू शकतं. सो आजचा कार्यक्रम तुम्ही नीट पूर्ण बघा आणि आजचा कार्यक्रम संपेपर्यंत नक्कीच तुम्हाला याचं उत्तर मिळेल. का माहिती आहे? कारण मी तुम्हाला लाईव्हमध्ये माझा पोर्टफोलिओ दाखवणार आहे. लाईव्हमध्ये मी माझं प्रॉफिट्स, आज काय प्रॉफिट्स केले, आज कुठले ट्रेड केले, आज आमचं पोर्टफोलिओ काय काम करत आहे, मी किती पैसे कमवले आहेत, प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट, एव्हरीथिंग आय एम गोइंग टू शो यू. जे तुम्ही मार्केटमध्ये जाऊन चेक करा, हे ऑनर तर सोडा, तुमचे कोणी पर्सनली कोणी मित्रमंडळी असतील, कोणी तुमच्या ओळखीचे स्टॉक मार्केट ट्रेनर असतील, त्यांना जाऊन विचारा की तुम्ही हे सगळं दाखवू शकता का. हे कोणी नाही दाखवतो, आता मी पण भरपूर लोकांना ओळखतो, हे कोणी दाखवत नाही कारण त्यांचं परफॉर्मन्स असं बोलताना भरपूर काय बोलतात पण ऍक्च्युअल काय करतात, ऍक्च्युअल काम काय बोलतात, दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ते सगळं मी तुम्हाला प्रश्न दाखवणार आहे. सो पूर्ण कार्यक्रम नीट बघा, नक्कीच तुम्हाला कदाचित एक नवीन दिशा मिळेल आयुष्यामध्ये शेअर मार्केट थ्रू पैसे कमवण्याची. आणि जसं आता नवीन वर्ष येत आहे, राईट, बोलतो आता कधी महिना निघून जाईल आणि कधी नवीन वर्ष येईल आपल्याला कळणार पण आहे. सो नवीन वर्ष अनेकदा मॅडम मी पाहिले, लोक नवीन वर्ष चालू झाल्यानंतर काही तयारी करतात की नवीन वर्षात मी काय करू, पण तोपर्यंत एक दोन महिने निघून जातात, राईट, 20-30% नवीन वर्ष निघून जातं. सो प्रेक्षक, नवीन वर्षात तुम्हाला यश कमवायचं असेल किंवा नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून तुम्हाला पैसे कमवायला किंवा काय ते नवीन करायला तुम्हाला सुरुवात करायची असेल, सो त्याची तयारी आतापासून करणं हे प्रेक्षकांनो फार इम्पॉर्टंट. नक्कीच शेअर मार्केट हा भरपूर चांगला माध्यम आहे. का माहिती आहे? कारण मी गेल्या 16 वर्ष, आता मला 17 वर्ष लागेल प्रेक्षकांनो, गेल्या 16 वर्षात मी 90,000 जास्ती लोकांना, आता ऑलमोस्ट जवळपास 95,000 लोक झाली ज्यांना मी प्रेक्षकांनो ट्रेन केलेलं आहे आणि सगळे छान परफॉर्मन्स करतायत. का माहिती आहे? तुम्ही माझे गुगल रिव्ह्यूज सगळं बघू शकता, सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यातनं तुम्हाला कळेल की नेमकं मी काय कशा रीतीने परफॉर्म करतोय आणि लाईव्ह ट्रेडर दाखवणार आहे तुम्हाला. आणि लक्ष प्रेक्षकांनो, आज शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून पहिले मी शेअर ट्रेडिंग काय थोडक्यात सांगतो तुम्हाला प्रेक्षकांनो. शेअर ट्रेडिंग म्हणजे रोजची जी उलाढाल होते, रोजची मुवमेंट म्हणून पैसे कमवणं, त्याला बोललं जातं शेअर मार्केट ट्रेडिंग. जे कोणी करू शकतं त्याच्यामध्ये वयाची किंवा शिक्षणाची काहीच अट नाही आहे, कोणी करू शकतं. आणि मॅडम अनेकांना वाटतं की शेअर ट्रेडिंग करायचं म्हटलं अख्खा दिवस लागेल का, मला नोकरी व्यवसाय सोडून मला करावं लागेल का, काही नाही असं काही चिंता नको प्रेक्षकांनो. का माहिती आहे? कारण मी असे काही टेक्निक्स डेव्हलप केलेले आहेत जे तुम्हाला एकदम फास्टेस्ट अनालिसिस करून देतात. फास्टेस्ट म्हणजे किती माहिती आहे? 10 मिनिटात प्रेक्षकांनो. नॉर्मली मॅडम एक 10 मिनिटात एक सामान्य व्यक्ती 2-3-4 कंपन्यांचं अनालिसिस मॅक्झिमम, नॉट मोर दॅन दॅट. पण प्रेक्षकांनो मी त्याच 10 मिनिटामध्ये जवळपास मी 150 कंपनी, येस, मोर दॅन 150 कंपनीचं अनालिसिस करतो. हे मी लाईव्हमध्ये मी करून पण दाखवतो. जसं तुम्ही आमच्यावर कनेक्ट होता, मी एक लाईव्ह मार्केट सेशन घेतो ज्यामध्ये मी तुम्हाला लाईव्हमध्ये अनालिसिस, लाईव्हमध्ये प्रॉफिट, लाईव्हमध्ये ट्रेडिंग सगळं करून दाखवतो. अगेन हे तुम्हाला कोणी करून दाखवताना दिसणार नाही आणि ते बघायला एक वेगळी मजा असेल जे तुम्ही फार तुम्हाला ते एन्जॉय कराल. ते जसं आपण लाईव्ह क्रिकेट मॅच बघतो आणि एन्जॉय करतो, असं तुम्ही लाईव्ह मार्केटमध्ये प्रॉफिट कमवताना बघाल, राईट, आम्ही मार्केटमध्ये कसे सिक्सर मारतो ते बघाल तुम्ही, तर तुम्हाला फार मजा येईल ते सगळ्या गोष्टी पेक्षा बघायला. सो ट्रेडिंग करून तुम्ही नक्की चांगला पैसा कमवू शकता आणि त्याचबरोबर इव्हन गुंतवणूक म्हणून किती पैसा बनतो हे मी बोलण्याबद्दल, माझं काम काय बोलतं हे आपण नक्कीच पुढे बघू आणि त्यानंतर आपण पुढे जाऊ. निश्चितच, जसं सर आपण म्हणालात की 16 वर्षांचा आपला अनुभव आहे आणि आता 17वं वर्षही सुरू झालेलं आहे, तर जितका मोठा आपला अनुभव आहे तितकंच मोठं आपलं काम सुद्धा आहे. आणि या सगळ्यात आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे अतिशय प्रामाणिकपणे हे सगळं काम चालतं. मी प्रेक्षकांना सुद्धा हेच सांगेन, तर या सगळ्या आपल्या कामाची पोचपावती आपण नक्की कशी द्याल? जसं प्रेक्षकांना मी आता बोललो की मी बोलण्याशी माझं काम बोललं पाहिजे, मी बोलायला किती बोलिलो पण माझं काम बोलतंय ती ऍक्च्युअली पोचपावती असं मॅडम बोलले, राईट. सो आता त्या माझी आता मी स्क्रीन तुमच्यावर शेअर करणार आहे, तुम्हाला समोर स्क्रीन दिसेल, तुम्ही नीट बघा मी काय दाखवते ते. तुम्ही बाकी काम करता सगळं सोडून द्या, आता माझी समोर तुम्ही स्क्रीन बघू शकता. व्हॉट आय एम गोइंग टू शो यू, हे आजचं मार्केट आहे. आता आपण लाईव्ह मध्ये मी तुम्हाला मार्केट दाखवतो. यू कॅन सी ओर की इथे तुम्ही बघू शकता की मी इथे इन्व्हेस्टमेंट बघा किती आहे या पोर्टफोलिओमध्ये. 17,98,000 रुपये इन्व्हेस्टमेंट आहे जे वाढून 19,11,000 झालेले आहेत. आणि ओव्हरऑल प्रॉफिट जो आहे यू कॅन सी ओर हे लाईव्ह मध्ये मार्केट दिसतं, तुम्ही लाईव्ह मध्ये बघू शकता. आता ऑलमोस्ट आता 1:25-26 झालेली आहेत, राईट, तुम्ही बघू शकता. लाईव्ह मध्ये बघू शकता 1,13,000 रुपये हे प्रॉफिट झालेलं आहे. आणि आजच्या दिवसाचं प्रॉफिट जे आहे ते 12,400 रुपये आहे. आजच्या दिवसाचं प्रॉफिट जे तुम्हाला वर खाली होताना प्रेक्षकांनो दिसते, लाईव्ह मध्ये प्रॉफिट आहे. हे एक अकाउंट, असे आमचे अनेक अकाउंट्स आहेत. आता वेळोवेळी तुम्हाला सगळे अकाउंट दाखवू शकत नाही ज्यामध्ये करोडोनी इन्व्हेस्टमेंट आहेत, त्यातनं एक अकाउंट मी तुम्हाला हे प्रेक्षक आता दाखवत आहे.